स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, अनेकांना असा प्रश्न पडतो की मृत्यूनंतर आत्मा घरात किती दिवस राहतो, परंतु याबद्दल अनेक मान्यता आहेत। तुम्हाला माहीत आहे का की आत्म्याचे कोणतेही शास्त्रीय रूप नाही, तसेच या संदर्भात फक्त विश्वासांशिवाय काहीच नाही। गरुड पुराण कृष्ण संप्रदायाच्या संबंधित आहे। यामध्ये स्वतः भगवान विष्णूंनी मृत्यूनंतर सद्गती कशी प्राप्त होते याबद्दल लिहून ठेवले आहे, तसेच मृत्यूनंतर काय काय होते या बाबतीत देखील खुलासा केला आहे। मृत्यूनंतर गरुड पुराणातील प्रथम अध्यायानुसार 24 तासात यमदूत आत्म्याला शरीरातून घेऊन जायला येतात। या 24 तासात त्या आत्म्याला त्याच्या देहाने आतापर्यंत जीवन कसे व्यतीत केले हे दाखवले जाते। त्यामधील घटना, पाप, पुण्य दाखवले जाते। हे सर्व झाल्यावर यमदूत त्या आत्म्याला जिथून त्याला ज्याच्या शरीरातून घेतलं तिथेच परत सोडलं जातं। 13 दिवसांसाठी आत्मा त्याच्या घरी राहतो व 13 दिवसांनी परत यमदूत त्याला घ्यायला येणार असतात। गरुड पुराणानुसार जेव्हा व्यक्ती मृत्यूच्या समीप असतो तेव्हा त्याला आसपास यमदूत दिसतात। ते खूप भयानक चेहऱ्याचे विद्रूप दिसणारे असतात। त्यांच्या हातात हत्यारे, मोठे दोरखंड असतात। ते जवळ येताना पाहून माणूस खूप घाबरतो। तो त्याच्या घरातील माणसांकडे जाण्याची धडपड करत असतो। त्याची धडपड सुरू असतानाच त्यांची दोरी मनुष्याच्या पायात अडकून त्याला ओढत घेऊन जातात। खूप वेदनादायी प्रवास असतो तो। यमलोकी जाताना वाटेत महाभयंकर प्राणी दिसतात। किडे, विषाणू, विंचू, साप इत्यादी दिसतात। अशावेळी मनुष्याला त्याची आयुष्यात केलेली पापे आठवतात, त्यामुळे त्यांना खूप पश्चाताप होतो। जीवनातील भयंकर पापे आठवण करून देताना अशा माणसांना विस्तवावर चालायला लावतात। यमदूत त्यांचे भयंकर हाल करतात, तापलेली लोखंडी सळई लावतात। अशा प्रकारे यमलोकात भयंकर शिक्षा भेटते। तसेच त्यांच्या जीवनातील पापांची संख्या वाचून तशी शिक्षा दिली जाते। असे करत करत यमलोकी देखील 3 दिवस शिक्षा दिली जाते। यानंतर आत्म्याला त्याच्या घरी सोडलं जातं, पण तिथे यमदूत देखील असतात। आत्मा त्याच्या घरच्यांना सांगण्याचा प्रयत्न करत असतो, घरातील सदस्यांना भेटण्या बोलण्याचा प्रयत्न करत असतो, पण ते साध्य होत नसते, शक्य होत नसते, कारण त्यांना यमदूतांनी बांधून ठेवलेले असते। नश्वर शरीर पाहत त्यात पुन्हा प्रवेश करण्याची त्याची धडपड चालू असते, म्हणून पिंडदान करावे। पिंडदान जर केले नाही तर तो आत्मा मुक्त न होता भटकत राहतो, म्हणून पिंडदान अतिशय महत्त्वाचे आहे। आत्मा भटकत राहू नये म्हणून सलग 10 दिवस पिंडदान करत राहावे, यामुळे पूर्वज मुक्त होतात। धन्यवाद श्री स्वामी समर्थ। असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद श्री स्वामी समर्थ।